एनटीएससी परीक्षा इयत्ता 10वी साठी निर्देशक भूमिती या घटकातील मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक या उपघटकावर आधारित प्रश्नाचा सराव आपण या ठिकाणी आज करणार आहोत. प्रथमता प्रश्न वाचूया. प्रश्न आहे, जर त्रिकोण PQR च्या शिरोबिंदूचे P1-9, Q2-5, R6-7 हे निर्देशक असतील तर खालील पर्यायातील कोणता निर्देशक हा मध्यगा संपात बिंदूचा निर्देशक असेल. या ठिकाणी पर्याय आपल्याला चार दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे A 10/3 आणि -17/7, बी पर्याय आहे 1 आणि 3, सी पर्याय आहे 3 आणि 1, 4, चौथा व डी पर्याय आहे -3 आणि 1. या पद्धतीने आपल्याकडे चार पर्याय आहेत. शेजारी मी आकृती काढलेली आहे. त्रिकोण PQR या ठिकाणी दाखवलेला आहे. पी बिंदूचे निर्देशक, क्यू बिंदूचे निर्देशक आणि आर बिंदूचे निर्देशक या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता मध्यगा संपात बिंदू म्हणजे कोणता, तर प्रत्येक शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेली जी आपण मध्यगा असते, या त्रिकोणाच्या तीनही मध्यगा, तीनही बाजूंच्या मध्यगा ज्या ठिकाणी त्रिकोणाच्या अंतर्भागात एकमेकांना छेदतात तो बिंदू म्हणजे मध्यगा संपात बिंदू. या ठिकाणी जी मी दाखवलेला आहे. या जी बिंदूचे निर्देशक या ठिकाणी आपल्याला चार पर्यायांपैकी कोणता असेल हा तो शोधायचा आहे. तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढण्याचं जे सूत्र असतं ते सर्वात प्रथम आपण या ठिकाणी लिहूया. ते सूत्र आहे, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक जी कंसामध्ये x, y बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 आणि y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3. आता या ठिकाणी आपला x1 काय y1 काय x2 y2 काय आणि x3 y3 काय ते आधी आपण इथे ठरवून घेऊ. तर पहिला बिंदू जो पी आहे, त्या पी बिंदूचे जे निर्देशक आहे 1 आणि -9, त्यांना आपण x1 y1 म्हणूया. नंतर दुसरा बिंदू जो आहे Q 2 आणि 5, त्या बिंदूंना आपण x2 आणि y2 म्हणूया. आणि तिसरा बिंदू आहे R, तो आहे 6 आणि 7, त्याला आपण x3 आणि y3 असं म्हणूया. आता या x1 x2 x3 आणि y1 y2 y3 यांची किंमत आपण वरील सूत्रामध्ये टाकूया. G, x, y बरोबर x1 आहे आपला 1, नंतर अधिक x2 आहे आपला 2, नंतर x3 आहे आपला 6 भागिले 3, कॉमा आता y1 y2 आणि y3 टाकूया. y1 आहे आपला -9 अधिक y2 आहे आपला 5 अधिक y3 आहे आपला 7 भागिले 3. नंतर g x y बरोबर 1 अधिक 2 3 अधिक 6 9/3, नंतर -9 अधिक 5 झाले -4 अधिक 7 झाले 3/3. याला आपण सोपं रूप देऊया. g x y बरोबर 3 3 9 आणि 3 1 3. याप्रमाणे आपल्या या बिंदूंचे जे निर्देशक आहेत, मध्यगा संपात बिंदूचे जे निर्देशक आहेत, ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे g x y बरोबर 3 आणि 1. 3 आणि 1 पर्याय आपल्याला या ठिकाणी सी मध्ये दिसतोय, म्हणजे सी हा आपला योग्य पर्याय आहे. अशा पद्धतीने आपण मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक हे सूत्राच्या आधारे आपण शोधू शकतो. धन्यवाद.